कोणतीही भाषा शिकत असताना व्याकरणाचा तास म्हटला की पोटात गोळा येतो ना. काय बरं शिकायचं ते रटाळ व्याकरण, अशीच बहुधा आपली प्रतिक्रिया असते. आणि व्याकरणाशिवाय शुद्ध बोलताच येणार नाहीये का, असाही प्रश्न स्वाभाविकच आपल्या मनात येतो. असं वाटतं ना की ज्याने कोणी हा व्याकरणाचा शोध लावलाय त्यालाच जाऊन विचारूया, का बाबा आम्हाला एवढं कामाला लावलंस. मग विचारूया का? चला तर, ज्यांनी आधुनिक काळात पहिल्यांदा मराठीचं व्याकरण लिहिलं अशा मराठीच्या पाणिनीलाच विचारूया, त्यांना भेटूया. अर्थात त्यांच्या पुस्तकांच्या आणि चरित्र ग्रंथाच्या माध्यमातूनच पण भेटूया. संस्कृत भाषेला व्याकरण शास्त्राची घट्ट चौकट पाणिनीने मिळवून दिली, म्हणजेच त्याने संस्कृत भाषेसाठी व्याकरणाचे नियम बनवले. त्याचप्रमाणे मराठी भाषेसाठी ज्यांनी व्याकरणाचे नियम बनवले असे मराठी भाषेचे पाणिनी म्हणजेच दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषा तर त्याच्या आधी कितीतरी शतकं बोलली जात होती, मग तिचं व्याकरण लिहावं असं ह्यांना का बरं वाटलं असेल? तर त्यासाठी त्यांचा काळ लक्षात घ्यायला हवा. 1836 साली त्यांनी व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिलं. तेव्हा मराठी भाषेत फारशी पुस्तकं प्रसिद्ध होत नव्हती, त्यामुळे तोपर्यंत मराठी भाषा फारशी छापली गेली नव्हती, आणि त्यामुळे व्याकरणाचा विचार म्हणावा तेवढ्या बारकाईनं केला गेला नव्हता. तर्खडकरांच्या लक्षात आलं की रोजच्या व्यवहारात बोलली जाणारी मराठी म्हणजे बोली मराठी भाषा आणि ग्रंथासाठी वर्तमानपत्रांसाठी लिहिली जाणारी भाषा या वेगवेगळ्या आहेत. व्याकरणदृष्ट्या त्यात काहीतरी साम्य असणं आवश्यक आहे आणि म्हणून सगळ्यांना सामावून घेतील असे नियम भाषेला असावेत या दृष्टीने त्यांनी व्याकरणाची रचना केली. त्यांच्या शब्दात सांगायचं तर, ही महाराष्ट्र भाषा आज पावेतो नियमात नव्हती म्हणून तिचे प्रकारही फार आढळतात. 10-12 कोशांवर भाषा बदलते अशी जी लोकांमध्ये म्हण आहे ती अक्षरशः खरी आहे. कोकणातच या भाषेचे 4-5 प्रकार आढळतात. दमणपासून मुंबईपर्यंत एक प्रकार, यात काही काही गुजराती शब्दांची मिसळ आहे. महाडच्या खाडीपासून जयगडच्या खाडीपर्यंत जो प्रांत आहे त्यातील भाषेचा प्रकार निराळा. पुढे रत्नागिरी प्रांताची शुद्ध कोकणी भाषा ही विशेष निराळी. राजापूर प्रांताच्या भाषेचा प्रकार निराळा. तेथून मालवणी भाषा निराळी. आणि पुढे शुद्ध गोमांतकी भाषा ही मराठी भाषेहून निराळी भाषा म्हटल्यासही चिंता नाही. देशस्थ भाषेतही याचप्रमाणे प्रकार आढळतात. ज्या ज्या देशाच्या सीमेवर महाराष्ट्र देशाची सीमा मिळाली आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या भाषेचे शब्द यात मिसळून स्वरभेदही निराळा होतो. आता स्वरभेद म्हणजे भाषेचा हेल. आणि मग पुढे ते उदाहरण देतात, कर्नाटक देशाच्या सीमेजवळच्या प्रांती म्हणजे करवीरापासून सोलापूरपर्यंत जो प्रदेश आहे त्यात वेगळ्या प्रकारची भाषा आढळते. वऱ्हाड प्रांतात देशस्थ भाषेचा प्रकार निराळा. बऱ्हाणपुरापासून नंदुरबारपर्यंत खानदेशासमीप भागाच्या भाषेचा प्रकार निराळा. पुढे खानदेशाची भाषा गोमांतकी भाषेप्रमाणे मराठी भाषेहून निराळी म्हटल्यास चिंता नाही. साहेबा तू खय वता, हे जितके शुद्ध महाराष्ट्र भाषेहून निराळे आहे तितकेच मना भाऊ तू कट जास हेही निराळे. आता प्रत्येकजण आपापल्या प्रकारे लिहू लागला तर ते सगळ्यांना कळणं अवघड व्हायचं. आणि म्हणून प्रमाण मराठी भाषा असावी आणि त्यासाठी तिचे प्रमाणीकरण अर्थात करणारे शास्त्र असावे म्हणून त्यांनी व्याकरणाचे नियम शोधून काढले. या सगळ्यासाठी किती अभ्यास करावा लागला असेल त्यांना नुसती कल्पना करा. आणि हे सगळं त्यांनी कधी केलं? तर वयाच्या 22-23 वर्षी, म्हणजे ज्या वयात आपण लेक्चर बंक करून आता काय करायचं ह्याचं प्लॅनिंग करत असतो त्या वयात ते व्याकरण लिहित होते. काय कमाल आहे नाही? हे करत असताना त्यांनी मराठी भाषेच्या इतिहासाचाही सखोल अभ्यास केला. मुघलांच्या सत्तेमुळे यवनी भाषा शब्दांचा समावेश मराठीत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याचप्रमाणे वामन पंडित मोरोपंत यांनी मराठीमध्ये अनेक संस्कृत शब्दांचा वापर केलेला आहे हेही त्यांच्या लक्षात आलं. इंग्रजांच्या काळात म्हणजे 1818 पासून मराठी भाषेचा विचार हा शास्त्रशुद्ध पद्धतीने सुरू झाला असंही त्यांनी नोंदवलं आहे. वर त्यांच्या शब्दातील विवेचन ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी व्याकरण खूप सोप्या शब्दात सांगितलंय.
म्हणजे एखाद्याला गप्पांमधून विषय समजावून सांगावा अशी त्यांची शैली आहे. असं वाटतं की ते पुस्तकातून आपल्याशी बोलतायत. असं पुस्तक असेल तर कशाला व्याकरण रटाळ वाटेल. तुम्हाला त्यांची एक लकब लक्षात आली का? म्हणजे आपण म्हणतो ना चालेल किंवा हरकत नाही, याला तरखडकर गुरुजी म्हणतात चिंता नाही. मग त्यांच्याच भाषेत सांगायचं तर कोणी असे व्याकरण शिकवणार असेल तर आम्हासही चिंता नाही. त्यांनी व्याकरणाची व्याख्याच केली ती अशी, व्याकरण म्हणून एक शास्त्र आहे जेणेकरून भाषेचे मर्मज्ञान होते, म्हणजे तिचे आतील नियम कळतात, जेणेकरून शुद्ध कोणते आणि अशुद्ध कोणते ते यथास्थित समजते. आणि व्याकरणाशिवाय शुद्ध मराठी बोलता येणार नाही का? तर तरखडकर गुरुजी म्हणतात येईल, पण आपण बोलतो ते शुद्ध की अशुद्ध हे कळणार कसे? ती मुले तेथे खेळतो हे वाक्य शुद्ध की अशुद्ध असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर काय देता येईल? म्हणजे नुसतं मराठी बोलणारा हे अशुद्ध आहे हे सांगू शकेल, पण व्याकरण माहीत नसेल तर ते का अशुद्ध आहे ते त्याला समजावता येणार नाही. मुख्य म्हणजे व्याकरणानुसार लिहिल्यामुळे सगळ्यांची भाषा लिहिण्याची आणि बोलण्याची पद्धत एकच होते. आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की हे व्याकरणाचे पहिले पुस्तक, म्हणजे याआधी व्याकरण नव्हतंच की काय? तर तसं नाही, आधी काही जुने ग्रंथही होते आणि तरखडकरांच्या नजीकच्या म्हणजे जवळच्या काळातही तशी काही पुस्तकं लिहिली गेली नाही असं नाही, पण मराठी भाषेचे नियम अशा प्रकारे बांधण्याचा प्रयत्न आधी कोणी केला नव्हता आणि म्हणूनच तरखडकरांना आद्य व्याकरणकार मानण्यात येतं. 1836 पासून 1882 ते ह्या पुस्तकात सुधारणा करत त्याच्या सुधारित आवृत्त्या काढत राहिले. मग शेवटी सातव्या आवृत्तीच्या वेळी त्यांनी सातव्या आवृत्तीची पुरणिका असा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. त्यावेळी ते खूप आजारी होते, आर्थिक संकटातही होते, पण त्यांनी बिछाण्यात पडून लिखाण केलं, काम पूर्ण केलं आणि मगच शेवटचा श्वास घेतला, इतकं त्यांनी आपलं आयुष्य मराठी व्याकरणाला वाहून घेतलं होतं. इंग्रजी भाषेचे व्याकरणही मराठीतून शिकवले तर अधिक चांगल्या पद्धतीने कळेल असं तरखडकरांचं मत होतं आणि म्हणून त्या प्रकारचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक त्यांनी लिहिलं, जे त्या काळी शाळांमधून अभ्यासक्रमात लावलं गेलं. आजही जिच्या आवृत्ती निघतात अशी भाषांतर पाठमाला लिहिणारे द्वारकानाथ राघोबा तरखडकर हे दादोबांच्या धाकट्या बंधूंचे चिरंजीव, म्हणजे त्यांनी आपल्या काकांची परंपरा आणखी पुढे नेली. तरखडकरांनी विविध प्रकारचं लेखन केलं. 1836 त्यांनी मराठी नकाशाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. नकाशाचं मराठी भाषेतलं हे पहिलंच पुस्तक म्हटलं पाहिजे. त्यात पृथ्वी, आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, भारत, महाराष्ट्र आणि ग्रेट ब्रिटन असे 9 नकाशे होते. 9 मॅप्स या मूळ इंग्रजी पुस्तकाचं हे भाषांतर होतं. या नकाशाबाबत एक गमतीशीर घटना तरखडकर यांनी सांगितली आहे. त्यांच्या हजर जबाबीपणाचा हा एक नमुना म्हणता येईल. तर घटना अशी की बडोद्याला ते रावसाहेबांच्या भेटीला गेले होते. तरखडकर तिथे पोहोचले तेव्हा रावसाहेब पूजेत मग्न होते, त्यामुळे त्यांना बैठकीत वाट पाहायला सांगण्यात आलं. तिथे अनेक प्रकारचे लोक बसले होते. एखादा कोणी विद्वान काही वेगळ्या प्रकारचं काम करत असेल तर त्याची थट्टा करावी अशी वृत्ती असणारी माणसं असतातच, तशीच काही माणसं तिथेही होती. त्यातल्या एकाने दादोबांना प्रश्न केला, का हो तुम्ही सगळ्या पृथ्वीचा आणि पृथ्वीवरील देशाचा नकाशा केला आहे हे खरे आहे का? तेव्हा दादोबा उत्तरले, आम्ही यात काय केलं नाही, इंग्रजी नकाशे होतेच त्यावरून ते मराठीत उतरले. तेव्हा एक जण म्हणाले, दादासाहेब आम्हाला सांगा तुम्हाला इतक्या सगळ्या देशांची माहिती आहे तर मग बडोद्यामध्ये किती बोळ आणि किती गल्ले आहेत. एवढे संभाषण होईस्तोवर रावसाहेब बैठकीत आले होते. त्यांच्या समोर तरखडकरांची थट्टा करण्याचा हा प्रकार चालू होता. हे लक्षात येताच तरखडकर म्हणाले, काय आम्ही बडोद्यात कधी फिरलो नाही, आम्हाला इथले गल्लीबोळ माहीत नाही, पण तुम्ही आपला हात तुमच्या मिशांवरून दिवसातून 50 वेळा फिरवता, मग तुमच्या मिशांमध्ये किती केस आहेत सांगा बघू. दादोबांच्या या सवालाने सगळे चकित झाले आणि त्यांच्या हुशारीने थक्कही झाले. रावसाहेबांनीही त्यांच्या हजर जबाबीपणाचं कौतुकच केलं.
मोरोपंतांच्या केकावली काव्यावर त्यांनी यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ लिहिला. आपल्या कन्येला समोर ठेवून त्यांनी हा ग्रंथ लिहिला की कोणताही कठीण शब्द त्यात असू नये आणि जर अवघड शब्द आलास तर तिथे अर्थही सांगितला. नुसत्या पहिल्याच मंगलाचरणाचा अर्थ सांगायला त्यांना 25 पानं लागली. म्हणजे हे सगळं विवेचन त्यांनी किती सखोलपणे केलं आहे ह्याचा आपल्याला अंदाज बांधता येईल. आपल्या फावल्या वेळात त्यांनी हे लेखन सुरू केलं, पण दुर्दैवाने जिच्यासाठी हे लेखन करायला सुरुवात केली ती कावेरीबाई ही त्यांची कन्या देवाघरी गेली. तेव्हा तिच्या नावाने एखादी वास्तू किंवा काही इतर स्मारक बांधावं इतका पैसा त्यांच्याजवळ नव्हता. मग त्यांनी आपल्या लाडक्या कन्येला हा ग्रंथच अर्पण केला. त्यांच्या आईचं नाव यशोदा आणि वडिलांचं पांडुरंग आणि म्हणून या टीका ग्रंथाला त्यांनी यशोदा पांडुरंगी असं नाव दिलं. मोरोपंतांच्या काव्याकडे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेण्याचं महत्वाचं कार्य या ग्रंथाच्या द्वारे घडलं. आपल्याला समर्थ रामदासांचा दासबोध माहीत असतो, तसंच तरखडकरांनी शिशुबोध नामाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कन्या अहिल्याबाई यांनी प्रकाशित केला. आपल्या आयुष्यातून आपण काय शिकलो हे पुढील पिढीला सांगण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामधील त्यांची निरीक्षणे फार मार्मिक आहेत. ते म्हणतात, मी कोणास ठकवित नाही म्हणजे फसवित नाही, म्हणून मला कोणी ठकवणार नाही फसवणार नाही असे कदापि मनात आणू नका. उलट असे समजा की मी कोणास ठकवित नाही म्हणूनच लोक मला अधिक ठकवू लागतील, म्हणून सावध असा. असे लिहिण्यामागे त्यांचा स्वानुभवच होता. नवाबाचे शिक्षक डेप्युटी कलेक्टर म्हणून काम केलेल्या त्यांना शेवटी आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. राव बहादूर सारखी पदवी प्राप्त करूनही शेवटी त्यांनी खूप वाईट दिवस पाहिले, पण शेवटपर्यंत मराठी भाषा नियमबद्ध करण्याचा ध्यास त्यांनी काही सोडला नाही. असा हा आद्य व्याकरणकार, त्याचं स्मरण आपण ठेवायलाच हवं आणि म्हणूनच व्याकरणावरचं त्यांचं पुस्तक आणि त्यांचं चरित्र लेखन आपण वाचायला हवं. म्हणूनच अशा काही पुस्तकांच्या लिंक्स म्हणजे संकेतदुवे आम्ही खाली नमूद केले आहेत. ते नक्की घ्या विकत आणि वाचा. आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम हा माझा यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.